उल्हासनगरमध्ये आषाढी एकादशी निमित्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे पायी दिंडी यात्रेचं आयोजन करण्यात आलं. कॅम्प 4 येथील मराठा सेक्शन ते बिर्ला मंदिर शहाडपर्यंत ही पायी दिंडी काढण्यात आली होती. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाच्या जयघोषात पायी दिंडी यात्रा काढण्यात आली. या पायी दिंडी यात्रेमध्ये शिवसेना उंबाटा गटाचे पदाधिकारी व वारकऱ्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्राचे सर्व संकटे दूर हो असे साकडे विठुराया चरणी वारकरी घालणार आहे. शिवसेनेतर्फे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकदाच आम्ही विठ्ठल मंदिर तसेच मध्यवर्ती कार्यालय मराठा सेक्शन या ठिकाणावर आणि दत्त मंदिर नवनाथ भंगे मंडळ ट्रस्ट संतोषनगर या मंदिरापासून ते बिर्ला मंदिर गेल्या कित्येक वर्षापासून विठ्ठल नामाचा जयघोष करत हरिनामाचा जयघोष करत असंख्य उल्हासनगरमधील भाविक पायी दिंडीने बिर्ला मंदिरपर्यंत जातात. यामागे एकच कारण आहे की या महाराष्ट्रामध्ये सुबत्ता नांदावी. गोरगरिबांवर असलेली संकट आसपासची संकट असलेली सुलतानी संकट समोर उच्चाटन व्हावं, या महाराष्ट्राची प्रगती व्हावी आणि एक महाराष्ट्राने आत्तापर्यंत पाहिलेलं एक चांगलं स्वप्न साकार होण्यासाठी आम्ही दरवर्षी प्रार्थना करतो. यावर्षी आवर्जून प्रार्थना करणार आहे की या महाराष्ट्रामध्ये चाललेलं जो संकट आहे आसमानीत आहे पण सुलतानी संकट जे आहे ते अर्धपार व्हावं, ते संकट जावं आणि पुन्हा एकदा शिवशाहीचं राज्य यावं. उद्धवसाहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री पाहण्यासाठी हे उल्हासनगरमध्ये सर्व भाविक विठ्ठलजी प्रार्थना करणार आहे. पुन्हा हे बळीराजाचं राज्य हो, शिवांचं राज्य हो, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हो आणि या महाराष्ट्रामधील सर्व तमाम जनता सुखी आणि समृद्ध आणि संपन्न हो. हे सगळं आम्ही शिवसेनेच्या वतीनं विठुरायाला घालणार आहोत. जे भाविक पंढरपुराला जाऊ शकत नाही कशाला जातात, तुम्ही इथंच पंढरपूर, आमचं पंढरपूर इथंच आहे. गरीब सर्वच वेळ देऊ शकत नाही किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये जाऊ शकत नाही अशा लोकांसाठी चांगली परवणी पायी विठुरामाचा जयघोष करत पंढरपुरापर्यंत म्हणजे या मिनी पंढरपूर